नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित असं यश मिळालं नाही. उलट महायुतीमधले घटक असलेले एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या तुलनेत आपला स्ट्राईक रेट चांगला राखला. दुसरीकडे महाविकास आघाडीनं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार अशी मुसंडी मारली. या साऱ्या सगळ्या घटनांमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतनं मुक्त करा अशा प्रकारची विनंती आपल्या नेत्यांकडे केलेली होती. ही विनंती त्यांची मान्य झाली नाहीच, पण आता उलट त्यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षानं दिलेली आहे. ही जबाबदारी आहे महायुतीमध्ये जागा वाटप करण्याचे आणि कोणत्या मतदारसंघात विधानसभेला पक्षाचा कोणता उमेदवार द्यायचा याचे दोन्ही अधिकार पक्षानं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच दिलेले आहेत. एका अर्थानं असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीस यांना लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये रिप्लेस केले जाणार आहे, त्यांना दिल्लीमध्ये पाठवलं जाणार आहे, वेळप्रसंगी त्यांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष देखील केलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू होती. या सगळ्या घटनांचा फडणवीस यांनी इन्कार केलेला होताच, पण त्याच्यावर आज वेगळ्या अर्थानं शिक्कामोर्तब झालं. ते शिक्कामोर्तब असं झालं की राज्यातील विधानसभेची निवडणूक भाजप हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं स्पष्ट झालं. देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय इतर कोणालाही या सगळ्या बाबतीमध्ये फारसे अधिकार राहिलेले नाही आहेत किंवा ते ठेवलेले नाही आहेत हे देखील पक्षानं अतिशय स्पष्टपणे केलेलं आहे. पक्षाच्या निवडणुकीविषयीची जी काही कोर कमिटी होती त्याची मीटिंग काल रात्री झाली. निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, विजय आरहाटकर अशी सगळी दिग्गज मंडळी या बैठकीला उपस्थित होती. या बैठकीमध्ये एकमताने देवेंद्र फडणवीस यांनीच आगामी निवडणुकीची सगळी सूत्रे आपल्या हातामध्ये घ्यावीत अशा प्रकारचं धोरण निश्चित करण्यात आलं. हे सगळं करताना जो अनेकांना असं वाटत होतं की विनोद तावडे हे आता बऱ्यापैकी ॲक्टिव्ह झालेले आहेत, पंकजा मुंडे यांचं पक्षामध्ये महत्त्व वाढलेलं आहे, किंवा लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित अशा थोड्याशा अपयशामुळे फडणवीस यांचं महत्त्व कमी झालेलं आहे, त्यामुळं त्यांच्या समोर दुसरा कोणीतरी पर्याय किंवा त्यांच्या समोर एक आणखीन एक कोणतरी सहकारी उभा करून फडणवीस यांचे पंख छाटले जातील असंही बोललं जात होतं. आता प्रत्यक्षात तसं काही होणार नाही हे देखील पक्षानं अधिकृतरित्या स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ज्या काय वाटाघाटी होतील त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हेच आधीपासनं सगळी सूत्रं कमान सांभाळत होते, ती जबाबदारी देखील आता फडणवीस आता पूर्णपणे हाताळतील. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की जागा वाटपाचा आणि उमेदवारी निवडीचा. अनेक उमेदवारी निवडताना पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे, वरिष्ठांचे अनेकांचे दबाव असतात, आग्रह असतात, त्यामुळे अनेकदा चुकीचे देखील उमेदवार निवडला जाऊ शकतो. याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये बसला होता. अनेक उमेदवार जर योग्यवेळी बदलले गेले असते तर आम्हाला चांगलं यश मिळालं असतं असं गिरीश महाजन यांनी बोलून देखील दाखवलं होतं. आता हे सारं करण्याची मुभा देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्या निर्णयामुळे किंवा अधिकार मिळाल्यामुळे ते करू शकतात. दुसरी आणखी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं सगळा जो रोल आहे किंवा जी मुख्य भूमिका आहे ही देवेंद्र फडणवीस यांच्या भोवतीच केंद्रभागी ठेवलेली दिसून येत आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावरती शंका उपस्थित केल्या जात होत्या. देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे असल्यामुळे भाजपला ते आता काही ओझं झालेलं आहे की काय असं देखील बोललं जात होतं. मात्र त्या सगळ्या शक्यतांवरती भाजपनं पडदा पाडलेला आहे आणि त्यामुळेच एक किंग मेकर म्हणूनच आता देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकी या तयारीला उतरतील याच्यामध्ये कोणतीही शंका नाही. आणि हा निर्णय झाल्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांची देखील बॉडी लँग्वेज बदलल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीमध्ये देखील त्यांनी महायुती कशी सरस कामगिरी करेल याबाबतचा सगळा त्यांनी एक आत्मविश्वासपूर्वकच
एक मांडणी त्या मुलाखतीमध्ये केलेली दिसून आली. शरद पवार असोत किंवा उद्धव ठाकरे यांना कोणतीही सहानुभूती नाही असं त्यांनी पुन्हा ठणकावून सांगितलं आहे. उद्धव ठाकरे यांना जर सहानुभूती होती तर मुंबईमध्ये मुंबईमधल्या अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्हाला भाजपला आघाडी का मिळाली याचं उत्तर शिवसेनेनं शोधावं असा देखील टोमणा त्यांनी मारला. एवढंच नाही तर कोकणामध्ये शिवसेना भुईसपाट झालेली आहे हे देखील त्यांनी ठणकावून सांगितलं. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं फडणवीसांवरती तुटून पडत आहेत त्याला देखील त्यांनी उत्तर दिलं. उद्धव ठाकरे हे आत्मविश्वास गमावलेले नेते झालेले आहेत, त्यांना नुंडगंडाने पछाडलेले आहेत या आरोपांची त्यांनी पुनरावृत्ती केलेली आहे. याच्या उलट शरद पवारांबद्दल मत मांडताना त्यांनी शरद पवार यांनी अतिशय योग्य पद्धतीने लोकसभेचे मतदारसंघ निवडले होते, त्यांनी कमी जागा लढवल्या, कमी जागांवरती आपलं सगळं लक्ष केंद्रित केलं आणि त्यामुळे त्यांना ते यश साध्य झालं आणि विधानसभा निवडणुकीत देखील शरद पवार हाच कित्तागीर होतील, कमी जागा लढवतील पण जास्त जागा जिंकण्याचा ते प्रयत्न करतील असा देखील एक अंदाज त्यांनी व्यक्त करून दाखवला. त्यांचं आणखीन एक महत्त्वाचं वाक्य होतं की मला स्वतःला मुख्यमंत्री बनण्याचा स्वतःचा असा कोणताही अजेंडा नाही, पक्ष सांगेल ती जबाबदारी मी पार पाडेन, आता मला पक्षानं महाराष्ट्रामध्ये काम करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि मी ते काम करणार आहे. आता महायुती कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार याचं मात्र उत्तर त्यांनी अनेकदा प्रश्न विचारूनही या मुलाखतीमध्ये दिलं नाही, ते उत्तर त्यांनी गुलदस्त्यामध्येच ठेवलेलं आहे. त्यांनी आणखीन एक महत्त्वाचं विधान केलं की भाजपनं 2019 जेव्हा शिवसेनेसोबत युती होती तेव्हा 162 जागा 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये लढवल्या होत्या आणि त्याच्या आसपासच आता देखील आम्ही 2024 जागा लढू हे देखील त्यांनी थेटपणे सांगितलं आहे. याचा अर्थ शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या वाट्याला देखील 70-80 जागा येऊ शकतात हे देखील आड वळणानं त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे. सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे की आता ज्या काही योजना राज्य सरकार राबवत आहे, ऊर्जा खातं म्हणून ज्या काही त्यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलेले आहेत, जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी नदी जोड प्रकल्पासारखा प्रकल्प नार पारचा प्रकल्प हाती घेतलेला आहे, वैनगंगा पैनगंगाचा प्रकल्प हाती घेतलेला आहे त्याच्यावरती ते अतिशय ठामपणाने बोलले. लाडकी बहीण योजना ही तर आहेच पण राज्याला पुढे नेणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्याबाबत मी स्वतः लक्ष देऊन काम करतो आहे हे देखील ठणकावून सांगितलं. एकूणच कोअर कमिटीच्या बैठकीनंतर फडणवीसांना जे काही अधिकार मिळालेले आहेत उमेदवार वाटपाचे किंवा सगळ्या रणनीती ठरवण्याचे, त्यानंतर फडणवीस यांच्यामधला जो आत्मविश्वास आहे तो आणखीन वाढलेला आहे याचं द्योतक 24 आतच महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून आलेलं आहे. त्यामुळं आता हा आत्मविश्वास वाढलेले फडणवीस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या महायुतीला आणि काँग्रेसच्या आणि सोबत काँग्रेसला कसं टक्कर देणार हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की लोकसभेची गणितं वेगळी होती, विधानसभेची गणितं वेगळी असणार आहेत आणि महायुतीचं सरकार पुन्हा रिपीट होणार आहे हे देखील त्यांनी निक्षून सांगितलेलं आहे. फडणवीस यांचा हा आत्मविश्वास कितपत खरा ठरेल हे आपल्याला नोव्हेंबरमध्ये कळेलच, पण पहिल्यांदा असं घडतं आहे की भाजपच्या राजकारणामध्ये की 2014 देखील देवेंद्र फडणवीस हेच पक्षाचा चेहरा बनलेले होते विधानसभा निवडणुकीमध्ये. 2019 तर भाजप शिवसेना युती त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढलेली होती आणि आता तिसऱ्यांदा फडणवीस हेच भाजपचा चेहरा बनलेले आहेत. मला वाटतं गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा संधी मिळणारे फडणवीस हे आता पहिलेच नेते ठरलेले असावेत. तर पाहूया फडणवीस यांचा करिश्मा या विधानसभा निवडणुकीत चालणार की नाही चालणार ते आपल्याला नोव्हेंबरमध्ये कळेलच, पण भाजपचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो आहे? देवेंद्र फडणवीस हे काही जादू करू शकतील, महायुतीला सत्तास्थानापर्यंत नेऊ शकतील? तुमचं मत काय आहे ते आम्हाला आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.